हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे स्टडी टू विन एज्युकेशन या आमच्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज आपण बघणार आहोत इंग्लिश फ्रेजेस व त्याचे मराठी अर्थ भाग तीन तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी आपण सांगू इच्छिते की आपल्या स्टडी टू विन एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर खूप छान कंटेंट तयार झाला आहे ज्यामध्ये तीनशे पन्नास मराठी वाक्प्रचार व वा त्याचे अर्थ तीनशे तीस मराठी म्हणी व वा त्याचे वाक्यात उपयोग तसेच दोनशे पन्नास समानार्थी शब्द तर दोनशे विरुद्धार्थी शब्द यांचा समावेश आहे हे जर तुमच्या उपयोगाचे असेल तर हे व्हिडिओ आमच्या चॅनेलवर जाऊन नक्की बघा आणि अजून कोणते नवीन व्हिडिओज आम्ही बनविले पाहिजेत हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा ते आम्ही बनविण्याचा प्रयत्न करू चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ इंग्लिश फ्रेज भाग तीन पहिली फ्रेज आहे टू रन डाऊन म्हणजे दमणे त्यानंतर टू रन इन टू म्हणजे अंगावर ओढून घेणे टू रन ओव्हर भरून वाहणे रन थ्रू याचा अर्थ होतो शोधून काढणे टू सेट असाइड म्हणजे रद्द करणे त्यानंतर पुढील फ्रेज आहे टू सेट डाऊन म्हणजे एकदम थांबविणे त्यानंतर टू सेट ऑन चिथाविणे चिथाविणे किंवा फूस लावणे टू अप याचा अर्थ होतो कोंडणे किंवा तोंड बंद करणे टू स्लीप ऑन मीन्स पुढच्या दिवसापर्यंत निर्णय लांबविणे टू स्टेव ऑफ म्हणजे टाळणे किंवा दूर ठेवणे त्यानंतर पुढील फ्रेज आहे टू टेक फॉर म्हणजे गृहित धरणे टू टेक इन आकलन होणे किंवा समजणे त्यानंतर पुढील फ्रेज आहे टू टेक टू म्हणजे ची सवय लागणे किंवा अधीन होणे टू टेकअप म्हणजे जबाबदारी घेणे टू टर्न ॲड्रिफ्ट म्हणजे आधारहीन स्थितीत सोडलेले असणे त्यानंतर आपली पुढील फ्रेज आहे टू टर्न अवे म्हणजे हाकलून लावणे टू टर्न डाऊन दुमडणे टू टर्न इन झोपायला जाणे टू टर्न ऑफ बडतर्फ करणे टू टर्न ऑन चालू करणे त्यानंतर पुढील फ्रेज आहे टू टर्न आऊट म्हणजे उत्पादन करणे किंवा उत्पन्न करणे टू टर्न ओव्हर कोलमडून पडणे टू अप खोटा आरोप ठेवून शिक्षा देणे त्यानंतर टू थिंक ऑफ विचार करणे टू टॉक बोलून मन जिंकणे पुढील फ्रेज आहे टू टेल अपार्ट म्हणजे दोघांमधील फरक दाखविणे टू राईट आऊट लिहिणे टू राईट डाऊन लिहून घेणे टू झिरो शून्य बिंदू पर्यंत गोठविणे द ए बी सी ऑफ एनिथिंग म्हणजे नवीन गोष्टीची सुरुवात त्यानंतर पुढील फ्रेज आहे इन अकॉर्डिंग विथ म्हणजे च्या अनुसार टू गिव्ह अ गुड अकाउंट ऑफ एखाद्या बाबतीत यशस्वी होणे टू टेक इन टू अकाउंट म्हणजे विचारात घेणे टू टेक ऍडव्हानेज ऑफ स्वतःच्या फायद्याकरिता वापर करून घेणे आफ्टर ऑल म्हणजे सारासार विचारांती त्यानंतर पुढील फेज आहे अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा वन्स अगेन दुसऱ्या वेळेस ॲज मच अगेन म्हणजे आधी घेतलेल्या प्रमाणात टू लुक अहेड भविष्यावर विश्वास असणे ऑल इन ऑल म्हणजे एकत्र किंवा सर्व मिळून त्यानंतर पुढील फ्रेज आहे ऑल ओव्हर विथ संपविणे किंवा पूर्ण करणे ऑल अलॉंग शेवटपर्यंत वन्स फॉर ऑल म्हणजे एकदाच टू लिव्ह अ थिंग अलोन भानगडीत न पडणे टू सेट अपार्ट विशिष्ट कामाकरिता बाजूस काढून ठेवणे त्यानंतर आपली पुढील फ्रेज आहे टू टेक अपार्ट म्हणजे तुकडे तुकडे करणे ऍपल ऑफ वन्स आय अत्यंत प्रिय किंवा अत्यंत आवडता अँड ऍपल ऑफ डिस्कोड. म्हणजे भांडणाचे मूल कारण ऍट आर्म्स लेंथ दूर ठेवणे अप इन आर्म्स म्हणजे लढाईस तयार असणे थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ डोंट फरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू